नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी. FTII च्या 5 विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. या विरोधात डेक्कन पोलीस स्टेशन समोर आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन केले. FTII च्या 5 विद्यार्थ्यांना पोलिसांकडून रात्री उशिरा अटक करण्यात आली. डेक्कन पोलीस स्टेशनच्या तर्फे FTII च्या विद्यार्थ्यांवरील अनेक कलमांच्या खाली या विद्यार्थ्यांना अटक केली आहे. तसेच हे आंदोलन अजून तीव्र झाले तर कडक कारवाई FTII च्या विद्यार्थ्यांवर करण्यात येईल असे देखील तुषार दोषी यांनी सांगितले. FTII च्या विद्यार्थ्यांना अटक केल्याबद्दल आपच्या कार्यकर्त्यांनी डेक्कन पोलीस स्टेशन समोर आंदोलने केली. RSS आणि BJP पुरस्कृत सरकारने त्याचे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अटक केली आहे त्यांची मुक्तता करावी अशी मागणी आपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. आली की FTII च्या स्टुडंट्सला रात्री 12:30 अरेस्ट केले. पहिल्यांदा आंबेडकर पेरियरच्या स्टुडंटवरती बंदी घातली, आता FTII च्या स्टुडंटला त्यांनी अटक केलेलं. या प्रकारचा फॅसिझम आणि RSS आणि BJP पुरस्कृत आहे आणि अशा गोष्टींना वाढ होऊ देण्याची आणि पूर्णपणे प्रयत्न करणार की ह्या गोष्टींना आम्ही कशाप्रकारे प्रतिबंध घालता येईल. आमची मागणी की आता अरेस्ट केलेले जे स्टुडंट आहेत त्यांना लवकरात लवकर सोडून देण्यात यावं. एक मिनिट फक्त अजून. पहिला थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त कॅप्टन बाजा सिंग यांना प्रदान करण्यात आला. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे पेशवे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा पहिला थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार सिंग यांना उदयसिंह पेशवा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर आमदार मेधा कुलकर्णी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण गोखले, सचिव कुंदन कुमार साठे, इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे, अनिल गानू यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पाकिस्तानबरोबर सियाचीनमध्ये झालेल्या युद्धाच्या आठवणीला सिंग यांनी उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराज व थोरले महाराज पेशवे यांनी भारतीयांना हिंमत, ताकद आणि जिद्द दिली आहे. त्याच्या बळावर भारतीय जवानांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशाचे रक्षण करतात अशी भावना यावेळी परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त कॅप्टन बाजा सिंग यांनी व्यक्त केले. Thank you.
देश के लिए हमें प्रेरित किया, अपनी जानों की पोती लगाई। सिद्धांत पर हम सब ने चलना है, तभी हमारा एक भला है और इसमें एक अच्छी बात हो सकती है। वैसे तो मैं इतना लेक्चरार नहीं हूँ, भी बताएंगे, क्योंकि सियासतदान हैं हम, तो एक सपाई हैं देश के। जैसा हुक्म मिला या मर्शद साहब ने, जैसे वो सब ने सब बता दिया है, ये इनका हुक्म है, हमने उसका पालना करना है, वो विद ऑर्डर्स। और काम जब भी जिंदगी में कहते हैं ना, गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, ये इनका हुक्म है, हमने माना। और आप देशवासियों, आप सब साथ थे, अकेला कुछ कोई आदमी कामयाब नहीं हो सकते, सब मिलकर, जैसे एक छोटे घर में हम सब मिलकर काम करते हैं तो उस घर की कामयाबी और उसका उन्नति बहुत ज़्यादा होती है। इतनी बड़े ऑडिटोरियम में दिया गया है, मैं इसको जिंदगी भर नहीं भूल सकता। वो क्यों, जैसा कि जब से हिंदुस्तान आज़ाद हुआ है 1947 टू टिल डेट टोटल 21 परमवीर चक्र हुए हैं, जिनमें 14th को मरणोपरांत ये अवार्ड मिला है। हम भाग्यशाली हैं, आप सबकी दुआ से, देश के सब वासियों की दुआ से हम आपके सामने आए। नहीं तो आज हम भी 28 साल के उस भगवान के घर में चले गए होते। अगर क्या है, ये उसका सब कुछ है। अगर हम उस चीज को सोचें, अगर हमारे छत्रपति शिवाजी ने ये काम किया, हम क्यों याद करते हैं? बल था, ताकत था, हिम्मत थी, जोश था, जुनून था, वो चीज हमने रखनी है अपने आप में, तब हम जिंदगी में कामयाब होते हैं। एवरीथिंग इज पॉसिबल, इम्पॉसिबल है ही नहीं, फ्रंट ऑफ द मैन। वी आर द सुप्रीम पावर, हाउ टू डील, हाउ टू डन, तभी हमारी कामयाबी हो सकती है। तो रही बात, जैसे ब्रिटिश काल में इसको विक्टोरिया क्रॉस किया जाता था, और जब पार्टीशन हो गया, अंग्रेज जहां से चले गए, उसके बाद इन्होंने परमवीर चक्र से जो भी हुआ है उनको नवाजा गया। बड़ी बड़ी आंकड़े, जैसे कि श्रीलंका में हुआ है, मेजर रामास्वामी परमेश्वर एक महारेजिमेंट के थे, बहुत ज्यादा उनके साथ श्रीलंका में हुआ, मगर उन्हें जीत पाई और बता दिया कि हिंदुस्तानी अफसर जैसे जवान ताकत है, वो तब है जब आप साथ। वो मैंने फिर पहले बताया। तो रही बात, जिसके लिए मेरे को भारत सरकार ने नवाजा है, मैं उसके ऊपर थोड़ी सी आपके साथ शेयर करूंगा। शुभ्रिया। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना, कात्रज कोंढवा रोडवर, बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर, आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची। लसीकरण आजारापासून रक्षण करते असे GAVI अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। लसीकरण आजारांपासून रक्षण करते, पण लसी या आर्थिक वाढीलाही उपायकारक ठरतात हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि याचा लाभ आरोग्यापलीकडचा आहे, असे मत GAVI अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। सध्याचे लसीकरण पाहता
प्रौढ आणि प्रौढावस्थी लसीकरणामुळे सार्वजनिक आरोग्य राखण्यात मूल्य कार्यक्षमता उपाययोजना मिळते. मोसमी इन्फ्लुएन्झामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येतो, त्यामुळे आरोग्य खर्चात आणि कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या गैरहजेऱ्यांमध्ये वाढ होते, तात्पर्याने उत्पादकतेमध्ये घट होते. या इन्फ्लुएन्झा लसीकरणामुळे न्यूमोनिया इन्फ्लुएन्झा एन्फिसियमच्या प्रकरणामध्ये 63% कपात होते आणि एकूण मृत्यूदरामध्ये 75% घट होते. या लसीकरणामुळे बराच फायदा होऊ शकेल अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी डॉक्टर संजय गांधी, डॉक्टर संजय ललवानी, डॉक्टर एन बॅनर्जी, डॉक्टर संजय पिंपळखरे इत्यादी उपस्थित होते. So basically there are vaccines which are available in the public market and there are vaccines which are available in the private market. Vaccines will always be introduced for the diseases which are of public health importance. Those vaccines will get introduced, but the sequencing is something like the government will always take their own time to decide in the priorities as such. So we go with the research, we introduce the vaccines based on the disease burden and we work with the partners. It's not only a manufacturer as such, all put together works on the vaccine, different diseases and all that. And based on the priorities, the government, for example, the government of India is currently recently announced that they will be introducing the rota vaccines because they understand there is a burden. Similarly, they are planning to, in future, they have recently organized a vaccines manufacturers forums and all that, where they have articulated that they are in future will also try to introduce the PCV vaccine, which is a pneumococcal vaccine. So again, the government is going ahead with their decisions, but again, it takes their own times in terms of the prioritization. Sir, aise Again, India is a very big country. We have almost 27 million population. And again, as he has said, there is a huge birth cohort. And we have only limited doctors which interact with the patients. So there are only around 20,000 pediatricians who are the vaccinators, mostly vaccinating and all that. So it's a very limited opportunities and the reach is only up to 5%. The maximum impact of any vaccination program happens if it is introduced to the government systems. So the scheme happens like the vaccines get developed, the regulators give the vaccines approval. After the approval, first it gets launched into the private market. The pediatricians have their own experience and all that. By that time, the government is also watching. And based on its impact, understanding, they also try to prioritize the vaccines into their program, national programs. Nation is the second most important tool for decreasing the disease burden in a community other than the safe drinking water. Deshamadhe national program of immunization 1985 pasun chalu aahe ani atapyarantha 6,000 prevent karat hote pan magcha kahi varshamadhe yachyamadhe thodese badlav hot challele aahet. पहिला बदलाव म्हणजे नॅशनल प्रोग्रॅमचा कव्हरेज जो अक्रॉस द कंट्री आहे तो 65% आहे, तो 85-85% कसा काय नेता येईल याच्यावरती इंद्रधनुष्य म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्कीम लॉन्च केली आहे की ज्या डिस्ट्रिक्टमध्ये इम्युनायझेशन कव्हरेज कमी आहे काय करू शकेल की त्या ठिकाणीचं इम्युनायझेशन कव्हरेज वाढू शकाल. दॅट्स नंबर वन. नंबर टू, हिमोफिलिस इन्फ्लुएन्झा नावाचं जे ऑर्गॅनिझम आहे ज्याच्याने 2 वर्षाखालच्या बाळांना बरेच आजार होतात, तो जंतूतले वॅक्सिन आता नॅशनल प्रोग्रॅममध्ये इन्क्लूड झालेले आहे. मागच्या 2 वर्षापासून 12 स्टेट्समध्ये नॅशनल प्रोग्रॅममध्ये पेंटावॅलंट वॅक्सिन इंट्रोड्यूस झाले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आणि स्पेशली पुण्यामध्ये या महिन्यात पेंटावॅलंट वॅक्सिन हे नॅशनल प्रोग्रॅममध्ये येणार आहे. त्याच्या अंतर्गत 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवड्यामध्ये 3 डोस आणि 12-15 वर्षात झालं की त्याचा बूस्टर डोस मिळेल. तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की पल्स पोलिओच्या 20-25 वर्षाच्या कार्यक्रमानंतर इंडिया पोलिओ फ्री झाला आणि आता इंडिया पोलिओ फ्री झाल्यानंतर वाटचाल आहे की ओरल पोलिओ हे आपण वर्षानुवर्ष वापरत असलेलं वॅक्सिन त्याला इंजेक्टेबल पोलिओमध्ये कसं रूपांतर करायचं. त्याच्यासाठीमध्ये एक स्टडी केला होता, त्याच्या अंतर्गत आता निर्णय हा फायनल आहे. त्याला पोलिओ एंडगेम म्हणतो की थर्ड डोस ऑफ ओरल पोलिओबरोबर आता एक इंजेक्टेबल पोलिओचा डोस 14व्या आठवड्याचं बाळ झालं ते या वर्षाच्या अतिरिक्त चालू होईल आणि पुढच्या 2-2.5 वर्षात हळूहळू ओरल पोलिओची रिप्लेसमेंट इंजेक्टेबल पोलिओमध्ये जाईल. एज ग्रुपमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्याच्याने जी बाळं 5 वर्षाच्या ऊसपर्यंत दगवतात त्यातला एक डायरिया किंवा जुलाबाची साथ आणि सेकंड निमोनिया या 2 आजारातनं जवळजवळ बरीच बाळं दगवतात.
दोन महत्त्वाचे जंतू या आजाराला कारणीभूत आहेत. जुलामध्ये आम्ही रोटा व्हायरस नावाचा जंतू जो व्हायरस आहे, आता क्लिअर कट आहे की जी काही बाळं जुलाबाने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात त्यातली 40% बाळं या रोटा व्हायरसच्या जुलाबामुळं ॲडमिट होतात. रोटा व्हायरस वॅक्सिन हे वॅक्सिन तोंडाने देण्यात येतं आणि आपल्यासारख्याच प्रगतशील देशामध्ये लाईक ब्राझील, मेक्सिकोमध्ये मागच्या 5 वर्षापासून रोटा व्हायरस वॅक्सिन हे नॅशनल प्रोग्राममध्ये इन्क्लूड केलं. त्या देशामध्ये जवळजवळ 70-80% बाळांच्या ॲडमिशन्स हॉस्पिटलमध्ये, एस्पेशली तर गव्हर्नमेंटनी हेही लक्षात घेऊन आणि याचा पूर्ण डाटा आता गव्हर्नमेंटकडं आहे आणि इंडियन मॅन्युफॅक्चरर्सला कपॅसिटी बिल्डिंग पण सांगण्यात आलेली आहेत आणि रिसर्च इज गोईंग ऑन. पुढच्या 1-2 वर्षात रोटा व्हायरस वॅक्सिन हे नॅशनल प्रोग्रॅममध्ये भारतात येऊ इच्छितं आणि जसं ओरल पोलिओ निघेल आणि रोटा व्हायरस वॅक्सिन नॅशनल प्रोग्रॅममध्ये. तिसरं महत्त्वाचं आहे की निमोनिया हा अजून एक कारणीभूत कारण आहे 5 वर्षाच्या खाली जी बाळं जगवतात आणि त्यातल्या स्ट्रेप्टोकोकस निमोनिया नावाच्या या जंतूमुळं सगळ्यात जास्त प्रमाणात निमोनिया दिसतो. या जंतूपासून मुक्तता होण्यासाठी निमोकॉकल वॅक्सिन ऑलरेडी जगात सगळ्या डेव्हलप्ड कंट्रीमध्ये त्यांच्या नॅशनल प्रोग्राममध्ये दिलं जातं आणि थ्रू गॅव्ही म्हणजे ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन इनिशिएटिव्हच्या अंतर्गत 119 देशामध्ये जे आपल्यापेक्षा गरीब देश आहेत त्यांच्यामध्ये पण हे वॅक्सिन नॅशनल प्रोग्राममध्ये येऊ केलं आहे. गव्हर्नमेंटनी हे रिअलाईज केलेले आहेत आणि त्यामुळे निमोकॉकस किती सिव्हिअर आहेत, त्यातले कुठल्या व्हरायटीच्या निमोकॉकसमुळं होतो आणि हा संशोधन चालू आहे आणि इंडियन मॅन्युफॅक्चरर्सला पण सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही याच्यासाठी आणि निमोकॉकल वॅक्सिन जे म्हणतात की त्याच्यामध्ये जर वॅक्सिन निमोकॉकल नॅशनल प्रोग्राममध्ये आलं अँड रोटा व्हायरस वॅक्सिन पण आपल्या नॅशनल प्रोग्राममध्ये आलं तर जी आपली अंडर 5 जी बाळं आता दगवतात त्यातली नक्कीच 25-30% प्रमाण या दोन्ही वॅक्सिन. तर मी अशी आशा बाळगतो की जसं हिप वॅक्सिन नॅशनल प्रोग्राममध्ये आलं आणि IPV पण आता आल्यात जमा आहेत, पुढच्या 5 वर्षात म्हणजे 2020 ही दोन्ही वॅक्सिन नॅशनल प्रोग्राममध्ये अक्रॉस द कंट्री अवेलेबल झाली तर हा पिडियाट्रिकच्या दृष्टिकोनातनं आणि अंडर 5 बाळांच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं माइलस्टोन. पुण्यातील दगडी नागोबा मंदिर येथे नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक सणाला वेगळे महत्त्व प्राप्त आहे. त्यातील महत्त्वाचा हा सण म्हणजे नागपंचमी. हा सण महाराष्ट्रात तसेच भारतातील काही राज्यात सुद्धा साजरा केला जातो. घरोघरी नागदेवतेची पूजा करून त्याच्याबद्दल आदरभाव जपण्यासाठी नागपंचमी साजरी करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. या निमित्ताने पुण्यातील दगडी नागोबा मंदिर या मंदिरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. हे मंदिर महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. येथे जत्रेचे आयोजन करण्यात येते. स्त्रियांची सकाळपासूनच दर्शनासाठी रांग असते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी या श्रद्धेने नागदेवतेची पूजा केली जाते. यावेळी मंदिरात सजावट केली जाते आणि एक प्रकारचे भक्तिमय वातावरण निर्माण होते. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे
वन व टू बी एच के फ्लॅट, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाउस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। बांगलादेश NFA वतीने देवदास चित्रपटाची दुर्मिळ चित्रफित NFAI भेट देण्यात आली। पारो आणि देवा यांची प्रेमकहाणी प्रथम मोठ्या पडद्यावर आणणारे दिग्दर्शक PC बरुआ यांच्या देवदास या बंगाली चित्रपटाची दुर्मिळ कॉपी DVD रूपात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाली आहे। 1935 प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची ही भारतातील एकमेव DVD असून गेल्या 30 वर्षांपासून NFAI तर्फे हा चित्रपट मिळवण्यासाठी प्रयत्न होते। बांगलादेश नॅशनल फिल्म आर्काईव्हचे संचालक मोहम्मद जांगीर हुसेन यांनी NFAI भेट देऊन ही DVD हस्तांतरित केली। नॅशनल फिल्म हेरिटेजचा भाग व एकूणच पुरातन मूल्य लक्षात घेऊन भारतातील दुर्मिळ चित्रपट भारतात आणण्यासाठी NFAI प्रयत्न करीत आहे। देवदास फिल्म मिळवण्यासाठी आम्ही बांगलादेश नॅशनल फिल्म आर्काईव्हशी संवाद साधला। याशिवाय आणखी काही दुर्मिळ चित्रपट मिळवण्यासाठी ब्रिटिश व स्वीडन फिल्म आर्काईव्हशीही संवाद सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे संतोष अजमेरा उपस्थित होते। देन ऑफ कोर्स संजय लीला भंसाली इज देवदास अँड व्हेरी इम्पॉर्टंट ॲडिशन अँड मिसिंग लिंक आय वुड से। So we are very happy to receive this. We have got the DVD copy, but we are in talks with them to get a print version of it, a duplicate copy. So I am thankful to the Bangladesh National Film Archive donating that copy. So I thought I will share this news with you, and that's why I thought I will call you. Important addition to the entire film collection, and it is a part of our history. So Telugu film of 1947, and that too in nitrate, as well as acquiring the rare and archival footage, which is important to MARTUZA. आज NFAI खूप मोठा आनंदाचा दिवस आहे, कारण आज आम्हाला देवदास या 1935 PC बरुआ यांनी दिग्दर्शित केलेल्या फिल्मची कॉपी आम्हाला प्राप्त झाली आहे। भारतातील सिनेमा जगताच्या दृष्टीनं ही फिल्म खूप महत्त्वाची आहे, कारण देवदास ही फिल्म किंवा ह्या थीमवर बनलेल्या बऱ्याच फिल्म्स आपल्याकडं अवेलेबल आहेत, त्याच्यामधील ही बंगाली भाषेतील बनलेली पहिली फिल्म आहे। PC बरुआ या असे नामवंत दिग्दर्शकांनी ही दिग्दर्शित केलेली फिल्म 1935 दोन भाषेमध्ये बनली गेली होती, एक बेंगॉलीमध्ये आणि एक हिंदीमध्ये। त्यातील जी आता आम्हाला बंगाली भाषेतील फिल्म मिळाली आहे त्याच्यामध्ये PC बरुआ यांनीच देवदास म्हणून काम केलेलं आहे। तर 1935 बनलेल्या ज्या हिंदी भाषेतील जी देवदास आहे त्याच्यामध्ये कुंदनलाल सहगल यांनी काम केलेलं आहे। आमच्याकडं NFAI जवळपास 5 भाषातील किंवा 5 वर्जन अशा देवदासच्या उपलब्ध आहेत। 1935 कुंदनलाल सहगल यांच्या देवदासपासून ते बिमल रॉय यांच्या देवदास, त्यानंतर संजय लीला भंसाली, त्यानंतर तेलुगू भाषेमध्ये एक नागेश्वर राव यांनी अभिनय केलेली फिल्म आहे देवदासच्या थीमवर, त्याच्यानंतर संजय लीला भंसाली यांची फिल्म आहे, त्यानंतर अनुराग कश्यप यांनी ब्लॅक कॉमेडी जी आहे देवडी म्हणून। तर अशा संपूर्ण ह्या देवदासचा जो एक प्रवास आहे त्यातील ही जी प्रथम फिल्म आपल्याला म्हणता येईल, आणि NFAI खूप पूर्वीपासून या फिल्म मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, आणि सुदैवानं आज आम्हाला याची DVD मिळालेली आहे। त्याबद्दल आम्हाला बांगलादेश फिल्म आर्काईव्हचे आभार मानावेसे वाटतात, आणि लवकरच या फिल्मच्या दृष्टिकोनातून आम्हाला बाकीच्या इतर फिल्म्सही मिळवण्याचं ध्येय आहे।
मॅजेस्टिक बुक गॅलरीतर्फे आयोजित मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात संजगिरी यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मॅजेस्टिक बुक गॅलरीतर्फे आयोजित मॅजेस्टिक गप्पा या उपक्रमात संजगिरी यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. एरंडवणी येथे शुभारंभ लॉन्स येथे हा कार्यक्रम झाला. द्वारकानाथ संजगिरी यांच्यासह प्रसिद्ध सूत्रसंचालिका आणि मुलाखतकार शोभा बोंद्रे यांच्या सहभागाने या गप्पांची रंगत वाढली. निलिमा बोरवणकर यांनी या दोघांशी संवाद साधला. मला क्रीडा पत्रकार म्हणून संबोधले की अंगावर किडा पडल्यासारखे वाटते. मी इतरही विषयांवरती लेखन केले आहे. प्रवास वर्णने, आठवणी अशा विविध विषयांवरती मी लिहिले आहे. जगभ्रमंतीने लिखाणात आणि बोलण्यात मोकळेपणा आला. विचार स्पष्ट शब्दात मांडण्याची सवय त्यामुळेच लागली असे संजगिरे यांनी व्यक्त केले. नाना पाटेकर आणि नाना पाटेकर हा त्याच्या नेहमीच्याच ड्रेसमध्ये आला आणि आत्ता जसं तुम्ही विषय काढला त्याच्यावरूनच आमचं बोलणं चाललं होतं. तर तो म्हणाले की ज्या माणसाला आपण जसा फोटोत पाहिला ना तसाच माणूस आपण ॲक्सेप्ट करतो. आणि अर्थात त्याने एखाद्या दुसऱ्या माणसाबद्दल सांगितलं, त्याचं मी त्यांच्याबद्दल बोलत नाही, पण त्याने असं म्हणलं की शेवटी जो तुमचा ड्रेस आहे तो महत्त्वाचा. म्हणजे बाबा आमटे सुद्धा अर्ध्या चपटीमध्ये त्यांचा जे महात्मा गांधी अवॉर्ड होतं ते अवॉर्ड घेण्यासाठी गेले. ते सुटाफुटात गेलं असेल तर आपल्यालाच रुचलं नसतं, कारण आपण बाबा आमट्यांना त्या ड्रेसमध्ये कधी पाहिलेलंच नाही आहे. देवानं उद्या अर्धा पंडित केलं असेल तर आपल्याला रुचणार नाही की आपल्याला म्हणणार हा मस्त स्कार्फ लावणारा हँडसम माणूस तसा हँडसम गेला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचे एक स्वतःचे एक वैशिष्ट्य असतं, त्याचा ड्रेस कोड असतो आणि तो ड्रेस कोड महत्त्वाचा असतो. आणि जसं त्यांनी त्यात मला एक जस्ट ॲड करायचं वाटतं की जेव्हा मी अमिताभ बच्चनचा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाच्या वेळेला अमिताभला आम्ही सुरुवातीला विचारलं की बा तुम्ही येणार का. त्याच्यानंतर अमिताभचे पीएचे जे फोन आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी विचारल्या होत्या की सरांनी विचारलं नाही त्यांना काही मागे नाही बसवणार अमिताभ बच्चनला मेन माणसांचा थोडा नाही तसं नाही ते त्यांनी सरांनी एक केलं त्यांना. आणि ही अमिताभने रिक्वेस्ट केली म्हटल्यानंतर मलाही खूप बरं वाटलं. मी सचिनला फोन करून सांगितलं की अमिताभ जेव दिला आणि दुसरा प्रश्न त्यांनी असा विचारला त्यावेळेला की तुमचा ड्रेस कोड काय असणार, म्हणजे सरांनी कुठला ड्रेस घालावा. 2 महिने अगोदर काय 2 दिवस अगोदर पण मी ठरवलं नव्हतं मी कुठला कोड घालणार. त्याने मला फक्त सावरकरांची उडी आठवली असं जी खरी गोष्ट आहे ते खरी गोष्ट आहे. ह्या सगळ्या म्हणजे क्रिकेटपटूंना जास्त सिनेमातल्या लोकांपेक्षा मी अगदी जवळून बघितलं आणि त्यांचं जीवन किती मोहमयी असतं हे पण पाहिले सगळ्याच बाबतीत. म्हणजे पैसा असो किंवा ते ज्या पद्धतीने राहतात त्यांचे कपडे असो किंवा त्यांच्या आवडीनिवडी असो म्हणजे सगळ्या ब्रँडेड गोष्टींच्या. म्हणजे मला आठवतंय की एकदा मला विनोद कांबळे आणि सचिननी सांगितलं होतं की एक विशिष्ट सेंट तू विकत घे. मी म्हटलं अरे ते तुम्हाला परवडतं कारण तुम्हाला लाखात मिळतात पैसे, आम्हाला लेख लिहून तसे मिळत नाही, पण ते एकदा घे असं. किंवा त्यांचे जे ब्रँड्स असतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मला हव्याशा वाटतात. मी एक छानपैकी चांगला शर्ट घालणारा, चांगले कपडे घालणारा, चांगला गॉगल लावणारा आणि चांगल्या गोष्टी आवडणारा माणूस आहे. म्हणजे मला अजिबात उद्या सांगितलं खादीचा गंजी खादीचा जप्पा करून फिरून मी जप्पा घालतच नाही बेसिकली, मला आवडत नाही. देवानंद हा माझा तारुण्याच्या बाबतीत आदर्श आहे की देवानंदने कसं आपल्या एक स्वतःची एक अशी मस्त इमेज ठेवली आणि त्याला स्वतःच्या मर्यादा सुद्धा ठाऊक होत्या देवानंद की आपल्याला रडता येत नाही त्यामुळे सहसा रडला नाही, हा आपल्याला नाचता येत नाही तो भांगडीत पडला नाही, म्हणजे त्याला जर डायरेक्टरने भांगडीत पाडला तर तो सांगायचा की मला नाचू. फार मोठा अभिनय येत नाही थोडासा येतो तो त्याच्याबद्दल, पण त्याला त्याचं जे काही चांगलं पण होतं म्हणजे त्याचं हँडसम दिसणं, त्याच्या स्टाईल्स वगैरे त्या ह्याच्यात तो राहिला आणि तो मोठा झाला. साधारण माझंही तसंच आहे की माझी जी काही लिमिटेशन्स आहेत लिखाणाची, बोलण्याची, राहण्याची वगैरे त्याच्यात मी राहतो आणि हे करतो. तर हा जो मी मोह म्हणता हा मुहूर्त येतोच. म्हणजे आपण मी ज्या ज्या वेळेला आता किती गोष्टी सांगाव्यात आणि किती गोष्टी सांगाव्या कळत नाहीत मला, पण ज्या वेळेला ह्या क्रिकेटपटूंमध्ये मी मिसळतो किंवा मिसळायचो आता नाही मिसळत का आता माझ्यात आणि नवीन क्रिकेटपटूंमध्ये एक मोठी जनरेशन घ्या तेंडुलकर आणि ती जी पिढी होती त्याच्यानंतरच्या अलीकडच्या क्रिकेटपटूशी माझा संबंधच येत नाही. तेंडुलकरची पिढी पण सुद्धा अशी होती की ती माझ्यापेक्षा खूप लहान होती, पण सुनील गावस्कर वगैरेंची जी पिढी होती त्यानंतरची पिढी त्यांच्याबरोबर मी खूप वेळा फिरायचो, त्यांच्याबरोबर जायचो. मला आठवते की इंग्लंडमध्ये मी रॉजर बिनी म्हणून ऑटोग्राफ सुद्धा दिलेले. मी का रॉजर बिनी दिसलो त्या माणसाला काय मला काही कळलेलं नाही, पण मी दिलेले म्हणजे माझ्या तसं काही सामने होतं असं नाही. आणि त्यांची लाईफस्टाईल पाहताना वेळाही झालं, पण ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच जे लहानपणी माझ्यावर जे संस्कार रुजले होते म्हणजे
मग समाजसेवक असेल, स्वातंत्र्यवीर असतील किंवा कुणी असेल, ते मात्र मी कधी विसरलं नाही. क्रिकेटर्समध्ये आणि माझ्यामध्ये हा एक बेसिक फरक होता. म्हणजे मी पाहिलं की क्रिकेटर्स म्हणजे सुनीलच्या काळात सोडा, कारण त्यावेळेला युनिव्हर्सिटीमधून क्रिकेटर्स येतात, त्यामुळे क्रिकेटर्सना त्यावेळेला त्यांचं एक शिक्षण एका मर्यादेपर्यंत झालेलं असायचं, त्यांना बराचसा इतिहास माहिती असायचा. पण नंतरची पिढी होती ना, त्यांचं वाचनही नव्हतं. म्हणजे त्यांच्याकडे फक्त स्टाईल आणि ब्रँड होते, पण त्यांच्याकडे वाचन अजिबात नव्हतं. म्हणजे दोन गोष्टी मी सांगतो की एकदा आम्ही ह्याला होतो दक्षिण आफ्रिकेत होतो, आणि दक्षिण आफ्रिकेच्या त्या दौऱ्यावर पीटर मॅरिट्सबर्ग नावाचं एक स्टेशन आहे जिकडे महात्मा गांधींना पहिल्यांदा उतरवलं. आणि मग त्या अंधाऱ्या खोलीत ते राहिले, त्यांनी विचार केला की आपण काय प्रत्युत्तर द्यायचं, आणि मला असं वाटतं की सत्याग्रहाचा जन्म हा तिथे झाला पहिल्यांदा. ते पीटर मॅरिट्सबर्ग स्टेशनवर एक गाडी त्यांनी तयार केली होती की ती गाडी तिथून डर्बनला जाईल, तसाच डबा, आणि त्या डब्यामध्ये पत्रकार आम्ही आणि क्रिकेटपटू. आता ही अख्खी जी टीम होती ना, अख्खी टीम, त्यात मला वाटतं एक द्रविड सोडला कदाचित आणि कुंबळे, तर लोकांना महात्मा गांधींनी काय केलं माहीत. महात्मा गांधी हे सोनिया गांधीचे आजोबा का असाही प्रश्न आला असण्याची शक्यता होती. नाही आला मला माहिती, मला खात्री होती. म्हणजे आम्ही जाऊन देत, पण जे पत्रकार होते आमच्याबरोबर यम, ते सुद्धा तिकडच्याच मंडळीने विचारत होते की इथे काय घडलं होतं. मी त्यांनाही महात्मा गांधींनी काय केलं माहीत नव्हतं. आणि त्या गाडीमध्ये, ऐतिहासिक गाडी, ती अख्खी रूम दाखवली, तिथून आम्हाला डर्बनला घेऊन गेले. त्या अख्ख्या गाडीमध्ये आपले क्रिकेटपटू अशा पद्धतीने आले होते की आता उतरून डिस्कोला जायचं. मी त्यांच्याबरोबर डिस्कोला जायला तयार होतो, पण निदान जो सिरियसनेस इथला होता ना, तो तरी बाळगायला पाहिजे. त्यांना ते माहिती असायला, त्यांना तेही माहिती असतं. असं माझं कधी माझ्या वैयक्तिक झालं, कदाचित माझ्या पिढीचं झालं नाही. जसं मी म्हटलं की वाचन असल्यामुळे त्या बाबतीत आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. नाट्यवर्य भालचंद्र पेंढारकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिनेत्री सुवासिनी देशपांडे, सदानंद चांदेकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एकपात्री कलाकार परिषद ही संस्था 2007 साली स्थापन करण्यात आली. 35 हून अधिक कलाकार या संस्थेचे सभासद आहेत. एकपात्री संस्थेच्या माध्यमातून नाट्यवर्य भालचंद्र पेंढारकर यांना श्रद्धांजली म्हणून दिनांक 25 ऑगस्ट सायंकाळी 5:30 वाजता अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचा उद्यान प्रसाद सभागृहात कार्यक्रम झाला. तसेच 4 सप्टेंबर 2015 रोजी सायंकाळी 5:30 वाजता निवारा सभागृहात एकपात्रीचे सदानंद चांदेकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. नाट्य क्षेत्रातल्या अत्यंत मानाचं स्थान मिळवलेल्या नाट्य संस्थेचे संस्थापक नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही 24 ऑगस्टला हा कॉमेडी मेकर्सचा कार्यक्रम करतो. दुरितांचे तिमिर जाओ, पंडितराज जगन्नाथ अशा अत्यंत दर्जेदार नाटकाची निर्मिती आणि त्यात भूमिका करणाऱ्या नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचं आई तुझी आठवण येते हे नाट्यसंगीत सुरू झालं की समस्त रसिकांच्या डोळ्यात पाणी आल्याखेरी राहायचं नाही. आणि अशा या 94 वर्षाच्या नाट्य तपस्वीला आदरांजली देण्यासाठी आम्ही कॉमेडी मेकर्स नावाचा कार्यक्रम 24 ऑगस्टला उद्यान प्रसादमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता करणार आहोत. कलाकार जे आज येऊ शकले नाही त्याच्यापैकी अंजली शहा, कल्पना देशपांडे आणि श्रीप्रकाश सपरे हे बाकीचे कलाकार आहेत. एक
थोडस वेगळेपण म्हणजे कार्यक्रम स्वरूपात आम्ही त्यांना ही श्रद्धांजली वाहणार आहोत. तर तेव्हा न विसरता सगळ्यांनी या दोन वेळेला हा महोत्सव करतर आम्ही हा पार पडतोय 24 तारखेला आणि 4 तारखेला. 4 तारखेचा निवारा सभागृह आहे 5:30 वाजता आणि याची स्थानिक कार्यक्रम तसंच जे आपले साप्ताहिक मध्ये येतं की आवर्जून पाहावे असे काही किंवा सांस्कृतिक कार्यक्रम याच्यामध्ये तुम्ही दखल घ्या आणि सगळेच जण कार्यक्रमाला नक्की या बघायला. म्हणजे तुम्हालाही आवडेल असा कार्यक्रम आहे आणि नटवर्य भालचंद्र भेंडारकर यांनाही योग्य श्रद्धांजली होईल आमच्यातर्फे. ऑगस्टचे औचित्य साधून व्हायब्रंट एचआरच्या सभासदांनी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिळणाऱ्या सुट्टीचा उपयोग अनेक जण फिरण्यासाठी करतात. या सुट्ट्यांचा वापर करून चित्रपट पाहणे, नाटक सिनेमा पाहण्यातच अनेकांचा रस असतो. परंतु या सर्व गोष्टींना छेद देत व्हायब्रंट एचआरच्या सभासदांनी अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला. स्वातंत्र्यामुळे आज नागरिक व भारतीय व्यक्ती स्वातंत्र्य व संचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करत आहेत व स्वावलंबी बनत आहेत. परंतु नियतीने केलेल्या खेळामुळे स्वावलंबी बनण्याची इच्छा अनेक मतिमंद मुलांना कायमच इतरांवर विसंबून राहावे लागते. ही गोष्ट हेरून VHRच्या मंडळींनी या मुलांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा सर्व कार्यक्रम शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच अजय रोपेलकर, अमोल देशपांडे, शीतल साळुंखे, दीपक खोत, पांडुरंग गब्दुले, पंकज रत्नपारखी, अस्लम शेख, मिलिंद पोरे या सर्वांनी या कार्यक्रमासाठी मदत केली. कोणीतरी अनाथांचे नात बरोबर जे व्हायला असं आवश्यक असत ते एचआर ग्रुप मधून जे तुमचे सहकारी बंधू भगिनी इथं उपस्थित होऊन या मुलांच्या साठी जे सहकार्य करत असतात ते खरोखरच एक अवर्णनीय असं सामाजिक कार्य. तर या तुमच्या कार्याला आणि तुमच्या सर्वांच्या एकीला आमच्याकडून खरोखरच सलाम आहे. मी स्पेशल टीचर किरण मोरे बाबळ. धन्यवाद सर. एक सरमाने आनंदाच्या आवर मांडू सगळ्या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे. मी सगळ्यांना विनंती करतो आपण नेचर असताना आयटी मध्ये असतात सगळ्यांनी एकत्र सहकार्य करा. आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर तो दिवस असेल प्रत्येकाच्या हस्ते असेल. धन्यवाद.
साधारण मुलांची सगळी काळजी घेतात, पण इथं कसं काम करण्यात एक वेगळाच आनंद आहे. कारण मी नॉर्मल म्हणजे मी नर्स आहे स्वतः इथं, कारण मी हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे, पण इथं करणं खूप आनंद असतो. म्हणजे कसं आपल्या मुलांचं न ह्या मुलांकडे कोण लक्ष देत नाही, आपण जसं आपल्या मुलांचं लक्ष देतो किंवा करतो तसं ह्या मुलांचे आई वडील करत नाही. पण इथं आल्यावर आम्ही त्या मुलांचं सगळं करतो, म्हणजे दात घासून घेण्यापासून आंघोळीपासून सगळं म्हणजे व्यवस्था पाहतो. आणि जर मुलांना आजारी वगैरे असतील तर दवाखान्यात नेतो, परत त्यांच्या काही गरजा असतील, समजा त्यांना फिट वगैरे येत असतील तर त्यांना डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे चालू करतो. आणि इथल्या मुलांचं कार्य करताना आम्हाला आवडतो, म्हणजे जास्त करून आम्ही अन्नधान्याची मदत मागतो आणि मेडिसिन वगैरे परत कपडे असं घेतो. मुलांसोबत मुलांच्या पालकांसोबत आम्हाला संपर्क झालेला आहे माझा, आणि खूप विचित्र विचित्र अनुभव आलेले आहेत. या मुलांना कुठेतरी समाजामध्ये किंवा हा आमचा जो एरिया आहे हा ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये खूप फरक आहे, आणि हे काम करताना खूप अडचणी येतात ग्रामीण भागामध्ये. शहरी भागामध्ये लोकांना जास्त सांगावं लागत नाही, पटकन आपण एक वाक्य सांगितलं की समजा, पण ग्रामीण भागात तसं काही होत नाही. खूप पालकांशी खूप त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं, कुटुंब हस्तक्षेप करावं लागतं. एक संभाजी सोनवणे म्हणून एक विद्यार्थी होता आमच्याकडे गणेगाव भागाचा, तो विद्यार्थी 18 वर्षापर्यंत आमच्याकडे होता, 6 ते 18 वर्ष. तर त्या मुलाबद्दल सांगायचं एवढंच की त्या मुलाला अक्षरशः काहीच कळत नव्हतं, अंगावर फाटायचा खूप भयपूर होता. पण तो 18 वर्षापर्यंत तो इतका त्याच्यामध्ये चेंज झाला, पण तो त्याचे पालक यायचे ना तर पालकांना ओळखून तो पालकांच्या मागे लागायचा. अक्षरशः त्याला पालक आलेले सुद्धा की माझी आई आहे, हे माझे वडील आहे, हे तर ते कळायला लागलं. ते एक माझ्यासाठी खूप चांगली आणि महत्वाची गोष्ट आहे की एखादा विद्यार्थी इतका आहे पण असून सुद्धा तो इतका चांगला व्यवस्थित स्थितीत आपल्या घरी परत येईल. मला कसं वाटलं चांगल्या पद्धतीने वेगवेगळे शिक्षण आणि चांगले सामाजिक आणि प्रत्येकाच्या सवयी आणि ह्याच्याने शिकवावं लागतं. जसं आमचे शिक्षक शिकवतात, आता भटके मुक्त जाती शिक्षण संस्था मुंडवा त्याचे आमचे माननीय अध्यक्ष शिवलाल जाधव यांच्या माध्यमातून आमच्या 4 शाळा चालतात. तर आमची प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा 450 विद्यार्थी वाघोलीमध्ये आहेत, आणि मुकबधीर शाळा यांच्या 40 विद्यार्थी ही वाघोलीला आहे. आणि आताच आम्ही वाडेगावांना सुरू केली एक शाळा, तिथं सुद्धा 40 निवासी विद्यार्थी. संस्थेचा मुख्य उद्देश अपंग क्षेत्रात काम करायचं. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.